हाऊ टू प्रिपेअर अ बायोलॉजी लेसन फॉर नीट एक्झामिनेशन ठीक आहे याबद्दल आपल्याला आज जरा छोटे छोटे अशा पॉईंट्स बघायचे आहेत सो बघा सगळ्यात पहिला आपला मुद्दा जो आहे दॅट इज रीड द लेसन फ्रॉम एन सी आर टी ही आहे आपली फर्स्ट स्टेप आता जसं बघा आपण एखादी न्यूजपेपर वाचतो एक न्यूज रीड करतो आपल्या डोक्यात त्यावेळेला काही खूप टेन्शन नसतं बट आपल्याला न्यूज कळते की बाबा न्यूजमध्ये काय दिलेलं आहे सेम आपल्याला इथे काय करायचं हे आपलं लेसन वाचायचं जस्ट एखादी स्टोरी वाचल्यासारखं वाचायचं आहे जेवढं लक्षात राहील तेवढं राहील हा लेसन एकदा का रीड करून झाला की आता याच्यानंतर आपली सेकंड स्टेप जी आहे दॅट इज टू रिकॉल द लेसन बाय मेकिंग शॉर्ट नोट्स ठीक आहे प्रत्येक पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं नाही अगदी शॉर्टमध्ये लिहून आहे की आपल्याला लेसन किती कळलं आहे सेकंड पॉईंट झाला आता थर्ड स्टेप जी आहे आपली थर्ड स्टेप आपल्याला जी फॉलो करायची आहे दॅट इज टू एम सी क्यू बट इम्पॉर्टंट पॉईंट हिअर जेवढे पण आपल्याकडे आता एक लेसन कन्सिडर करूया आपण ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑर एनी अदर लेसन यू कन्सिडर या लेसनपैकी या लेसनच्या सपोज आपल्याकडे हंड्रेड सी क्यूज अवेलेबल आहेत या हंड्रेड सी क्यूजपैकी सुरुवातीला आपला फ आपल्याला फक्त फिफ्टी एम सी क्यूज सॉल्व्ह करायचे आहेत याचा रिझन मी सांगते फिफ्टी सी क्यूज आपण इनिशियली काय करूया सॉल्व करूया आता या फिफ्टी एम सी क्यूजला आपल्याला काय करायचं आहे अनालाइज करायचं आहे अनालाइज म्हणजे काय ऑब्व्हियसली काही एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट ऑब्विस्ली देअर कुड बी ज्यांचे फिफ्टीच्या फिफ्टी एम सी क्यूज करेक्ट आले आहेत बट एक ॲव्हरेज स्टुडंट जो असतो यु विल गेट सर्टेन पॉईंट्स जे की आपले करेक्ट आहेत काही पॉईंट्स असे असेल ज्यांच्यावरती जा आपल्याला वर्क करायचं आहे हीच गोष्ट आपल्याला काय करायची अॅनालाईज करायची की बाबा कुठल्या पॉईंट किंवा कुठल्या टॉपिकवरचे एम सी क्यूज असे आहेत की जे आपले करेक्ट आहेत म्हणजे तो पॉईंट काय झाला आहे आपल्याला कळलं आहे पण देअर विल बी सर्टेन क्वेश्चन्स की जे आपले चुकले आहेत so, सो या पॉईंट्सला आपल्याला काय करायचं परत एकदा स्टडी करायचं आहे राईट सो फॉर दॅट पर्पज आपण काय केलं आहे फिफ ओनली शंभर एम सी क्यूज जर का आपल्याकडे अवेलेबल असेल फक्त फिफ्टी एम सी क्यूज आपण काय केले इनिशियली सॉल्व केले आणि या फिफ्टी एम सी क्यूजमधून आपण काय आयडेंटीफाय केलं कुठले आपले स्ट्राँग होल्स आहेत राईट टू आयडेंटीफाय आर स्ट्रॉंग होल्स अँड टू आयडेंटीफाय आर वीकनेसेस एज वेल म्हणजे कुठले पॉईंट आपले वीक झा वीक आहेत कुठले पॉईंट आपल्याला नाही कळले आहेत राईट चलो सो ही स्टेप एकदा का आपली कम्प्लीट झाली की याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एन सी आय टीमधून लेसन आता परत रीड करायचं आहे रीड करायचा आहे म्हणजे आता या वेळेला आपण काय करणार आता आपण आपल्या काही स्ट्रॅटेजीज बनवू शकतो काही ट्रिक्स बनवू शकतो फॉर एक्झाम्पल आपण एखादी निमोनिक बनवू शकतो और एखादी स्टोरी क्रिएट करू शकतो राईट सो दॅट अप्रोच वी कॅन यूज हिअर कुठे आपला रीड दॅट लेसन अगेन हा जो लेसन आता परत आपण जेव्हा रीड करणार त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे काही ट्रिक्स बनवायच्या आहेत ह्या ट्रिक्स कशा बनवायच्या याच्यासाठी परत आपण एक नवीन व्हिडिओ बनवूयात चलो आता हा पार्ट कम्प्लीट झाला की आता उरलेले आपले इथले फिफ्टी पर्सेंट एम सी क्यूज जे आहेत हे आपण काय करणार परत सॉल्व्ह करणार म्हणजे या आता फिफ्टी एम सी क्यूजवरून आपल्याला काय लक्षात येईल की बाबा आपले स्ट्राँग होल्स जे आहेत ठीक आहे ते ॲक्च्युली स्ट्राँग होल्स आहेत की नाही आहेत आणि जो टॉपिक आपल्याला समजला नव्हता तो टॉपिक आपल्याला आता कळला आहे की नाही कळला आहे बरोबर चलो सो आपण काय केलं परत आपले उरलेले फिफ्टी एम सी क्यूज जे आहेत किंवा फिफ्टी पर्सेंट एम सी क्यूज परत सॉल्व्ह केलेत आणि आता सगळ्यात शेवटचा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या स्वतःच्या नोट्स बनवायच्या दे विल बी आर फेअर नोट्स राईट अगदी सुरुवातीलाच तुम्ही जर का इथे नोट्स बनवायला गेलात ठीक आहे लेसन रीड केला आणि नोट्स बनवायला गेलोत सो काय होईल तुम्हाला आपल्याला असं वाटतं की अरे यार, सगळेच पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत सगळेच लिहून काढूया सगळेच लिहून काढूया काही लोकांना सवय पण असते बघा एन सी आय रंगवून ठेवतात सगळं ते पूर्ण अख्खा एन सी आय टीच्या एन एक एक ओळ त्यांची काय झालेली असते आपल्या आता हायलायटरनी येलो ग्रीन रेड पिंक काहीतरी दिसतं आपल्याला ठीक आहे तसं ना का करू बघा आधी लेसन रीड करा लेसन एकदा का रीड केला ना की आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया येते की बाबा चलो या लेसनमध्ये नेमकं सांगायचं काय आधी आपल्याला काय टेन्शन नाही घ्यायचं आहे फक्त एक स्टोरी सारख्या लेसनला रीड करायचं आहे लेसन रीड केला त्याच्यानंतर फक्त आठवून बघायचं जसं एखादी मूवी बघितल्यावर आपण आपल्या फ्रेंड्सला सांगतो ना काय बघितलं मूवीमध्ये अगदी तसंच जेवढं आठवेल तेवढं काय करायचं आपल्याला लिहून बघायचं आहे दॅट वॉज आवर सेकंड स्टेप थर्ड स्टेप काय आहे आपली फिफ्टी पर्सेंट एम सी क्यूज आपल्याला काय करायचे आहे त्या लेसनवरचे सॉल्व्ह करायचे जेवढे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यापैकी बरोबर फोर्थ स्टेप आपली काय आहे आता आपले स्ट्रॉंग होल्स आणि आपल्या वीकनेसेस आयडेंटिफाय करायचे आहेत वीकनेसेस जे आहे याच्यावरती आपल्याला परत वर्क करायचं आहे कसं वर्क करणार जेव्हा आपण परत आपला लेसन रीड करूयात आणि हा लेसन परत रीड करून झाल्यानंतर उरलेले फिफ्टी पर्सेंट एम सी क्यूज आपण सॉल्व्ह करणार आणि आता या पॉईंटपर्यंत काय होतं आपल्याला आपल्या लेसनचा एक कम्प्लीट होलिस्टिक अप्रोच आलेला आहे राईट सो हा अप्रोच यूज करून आता आपण काय करणार आपल्या फेअर नोट्स कम्प्लीट करणार राईट सो दॅट शूड बी अर स्ट्रॅटेजी टू स्टडी एनी लेसन फ्रॉम आर बायोलॉजी थँक्यू